दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने वयोवृद्ध महिलेकडील सुमारे साडेआठ तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत या प्रकरणी खुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे सोन्या चांदीचे दागिने आणि तांब्याच्या भांड्यांना पॉलिश करून देतो असं सांगून दोघांनी मिळून वृद्ध महिलेचे तोळ्याचे सोन्याचे दागिने पळवले ही घटना तालुक्यातील चिंकहिल गावात याबाबत कमल बबनराव वय त्र्याहत्तर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे दुपारी सुमारास दोघे अनोळखी घरी आले आणि त्यांनी आम्ही सोन्या चांदीचे दागिने तसंच तांब्याची भांडी पॉलिश करून देतो असं सांगून वृद्धेचा विश्वास संपादन केला त्यानंतर वृद्ध महिलेनं सहा तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या आणि अडीच तोळ्याची चेन पॉलिशसाठी दिली त्यानंतर दागिने हळदीच्या पाण्यात टाकत वृद्धेचं लक्ष विचलित करून दागिने घेऊन दोघेजण पळाले दागिन्याची किंमत तीन लाख चाळीस हजार इतकी आहे